पवार, सर्वप्रथम होळीच्या तिचा जागर आणि भारतीय जनमत चॅनलच्या तमाम दर्शकांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. पाहत रहा भारतीय जनमत. सांगली जिल्ह्यात गुन्ह्यांचे सत्र चालू असतानाच व अवैध धंद्याची पाळीमुळे पुन्हा एकदा खोलवर रुजली जात असतानाच सांगली जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांच्या पथकाने इस्लामपूरमध्ये एक मोठी कारवाई केली आहे. इस्लामपूर येथील मटकाबुकी उमेश पवार व त्याच्या 15 साथीदारांच्या मुसक्या आवळून त्यांच्याकडून 6,94,414 रुपयांचा अवैध जप्त करण्यात आला आहे.